निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत। आपण सगळेच आपल्या घरात कोळी पाहतो, छताच्या कोपऱ्यात खिडकीवर हे कोळी जाळी करताना सर्वत्र दिसतात। जिथे माणसाचा वावर नसतो तिथे तर यांचंच राज्य असतं। गावाकडच्या शेणामातीच्या घरात तर हे भरपूर असतात। अगदी आधुनिक घरांमध्येही आरामात कोळी आपली घरटी करतात। यांच्या असंख्य प्रजाती आहेत। अभ्यासकांच्या मते कोळ्याच्या सुमारे 60,000 वर जाती आहेत। कोळी हा 8 पायांचा कीटक वर्गातील प्राणी आहे। जगाच्या निरनिराळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे कोळी सापडतात। सर्वसाधारण आपल्या आसपास आढळणाऱ्या कोळ्यांचे विविध प्रकार त्यांचं जाळं विणण्याच्या पद्धतीवरून केले जातात। तंबूसारखं जाळं विणणारा कोळी टेंट स्पायडर या नावाने ओळखला जातो। नरसाळ्यासारखं जाळं विणणारा कोळी फनेल वेब स्पायडर म्हणून ओळखला जातो। हे कोळी जमिनीखाली बिळात राहतात आणि त्यांचं जाळं बिळाच्या तोंडाशी नरसाळ्यासारखं लावलेलं असतं। जाळ्यावर कोणी कीटक अडखळला की तात्काळ आतला कोळी येऊन त्याला दंश करून बिळात घेऊन जातो। जंगलातील झाडांवर जाळं विणणारा कोळी म्हणजे जायंट वूड स्पायडर। हा भक्ष्याचा पाठलाग करून त्याला पकडतो। आपल्या जाळ्यावर स्वाक्षरी करणारा कोळी म्हणजे सिग्नेचर स्पायडर। सिग्नेचर स्पायडरचं जाळं फार सुंदर दिसतं। काही कोळी न चालता उड्या मारतात म्हणून त्यांना उड्या मारणारे कोळी झेब्रा जंपर या नावाने ओळखतात। उड्या मारणाऱ्या कोळ्यांचे डोळे फार मोठे असून दृष्टिकोन फार तीक्ष्ण असते। ते भक्ष्याच्या अंगावर नेमकी उडी घेऊन त्याला पकडतात। सर्वच कोळी जाळे विणतात असं नाही। जाळं न विणणारे काही कोळी शिकारी असल्याने त्यांना लांडगा कोळी या नावाने ओळखला जातो। पण काही मोठे कोळी लहान पक्ष्यांना पकडू शकतील इतके मोठे असतात। काही कोळी क्षणाक्षणाला रंग बदलणारेही असतात। कित्येक कोळी अगदी समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात। पाण्यात राहणारे कोळी आपल्या तंतूच्या घरट्यात हवेचा बुडबुडा साठवून ठेवतात आणि त्या हवेवर दीर्घकाळ श्वसन करीत राहतात। कोळ्याची अन्न पचवण्याची वेगळी पद्धत असते, ज्यात कोळी आपले पाचक रस भक्ष्याच्या शरीरात विषारी नांग्यांनी भुसकून त्याला मारतात आणि त्याच्या अंगातला रस हळूहळू शोषून घेतात। ते घनरूप अन्न खात नाहीत। कोळी अन्नाशिवाय पुष्कळ दिवस जगू शकतात। त्यांना शरीरात पुष्कळ अन्न साठवून ठेवता येतं। बहुतेक कोळी कमी अधिक प्रमाणात विषारी असतात। काही कोळी अतिशय विषारी असतात, मात्र त्यातला टॅरेंटुला ह्या जातीचा कोळी जगभरात प्रसिद्ध आहे। त्याचा आकार जवळजवळ आपल्या पंज्या इतका मोठा असतो। डोकं आणि छाती यांच्या एकीकरणाने बनलेला वरचा भाग आणि उदर असे शरीराचे दोन भाग बारीक कमरेने जोडलेले असतात। कोळ्यांचं एक असामान्य लक्षण म्हणजे त्यांना रेशमाचे धागे तयार करण्याकरता असणारी इंद्रिय ही नलिकांच्या स्वरूपाची शरीराच्या मागच्या टोकाशी असतात। त्यांच्या 2 किंवा 3 जोड्या असतात। उदरातील ग्रंथीच्या स्त्रावामुळे उत्पन्न होणाऱ्या ओल्या पदार्थांच्या साह्याने कोळी रेशमी धागा तयार करतात। जाळ्यात अडकलेल्या भक्ष्याला याच धाग्यांनी ते जखडून बांधतात। त्यांची अंडी ठेवण्याकरता सुद्धा याच धाग्यांचे कोश बनवले जातात। सामान्यतः कीटक हे कोळ्याचं भक्ष्य। शिकारी कोळ्याची मादी
आपली अंडी आपल्याच पाठीवर वाहत असते. कोळ्यांना 4 ते 8 डोळे असतात. बरेच कोळी फक्त आपल्या जवळच्या गोष्टीच पाहू शकतात, पण त्यांच्या अंगावरील संवेदनशील केस त्यांना आजूबाजूच्या धोक्यापासून सतर्क राहण्यास मदत करतात. कोळ्यामध्ये मादी ही नराहून मोठी असते. नर मादीच्या मिलनानंतर नर पळून जातो. तो जर मादीच्या तडाख्यात सापडला तर ती त्याला खाऊन टाकते. कधी कधी कोळ्याच्या जाळ्याचे काही धागे 10 फूट अंतरावर लांबपर्यंत ताणलेले दिसतात. तेव्हा सामान्यतः प्रश्न पडतो की या कोळ्याने अधांतरी हा धागा कसा चिकटवला असेल. तर हे कोळी आपले धागे वाऱ्याच्या दिशेने असे हवेत सोडत असतात. वाऱ्याने ते पलीकडच्या भागावर चिकटतात आणि त्यावरून कोळी प्रवास करीत आपलं जाळं पूर्ण करतो. जंगलात अनेक ठिकाणी 2 मोठ्या वृक्षांच्या मध्ये अशी मोठमोठी जाळी आपल्याला अनेकदा दिसतात. घरातले कोळी हे सर्वसाधारणपणे घरात येणारे कीटक खाऊन आपलं घर स्वच्छ ठेवण्याचं काम करत असतात. त्यांना मर्यादेत ठेवण्यासाठी सततची साफसफाई हा एकच मार्ग आहे. अलीकडील कीटक अभ्यासकांच्या अभ्यासानुसार वनस्पतींना नुकसान न करता, नैसर्गिक व्यवस्थेला कोणतीही हानी न करता कीटक नियंत्रणात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. पर्यावरणीय समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. 4-चाकी गाड्या आणि वाहनातून माणसाने केलेल्या सामान वाहतुकीतून कोळ्यांच्या प्रजाती आता एका प्रदेशातून कुठेही दुसऱ्या प्रदेशात जात असतात. म्हणून कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्यासोबत असतातच. त्यांना संपूर्ण रोखूनही चालणार नाही. असे हे विविध प्रकारचे कोळी आपल्या घरामध्ये सतत येतच राहतात. आपण कितीही म्हटलं हे माझं घर आहे तरी समर्थांच्या उक्तीप्रमाणे बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार, समस्त म्हणती आमुचे घर. असे हे निसर्गातले आपले जोडीदार आहेत. हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जरूर शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा.